आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. पंचशील समाजसेवा समिती प्रणित कलाकार शाखेचे उद्घाटन, कलाकारांच्या मानधन आणि पेन्शनसाठी प्रयत्न. चिकोडी तालुक्यातील मांगूर येथे पंचशील समाजसेवा समिती प्रणित कलाकार शाखेचे उद्घाटन महेश शेडशाळी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी आयोजित कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांचा गुलाब पुष्प देऊन सत्कार करण्यात आला. या प्रसंगी बोलताना समितीचे संस्थापक जिल्हाध्यक्ष बापू माने म्हणाले की आज गावागावात अनेक कलाकार आहेत, परंतु त्यांना शासनाचे मानधन मिळत नाही किंवा त्यांना पेन्शन मिळत नाही. त्यासाठी आपण प्रयत्न करणार असून यासाठी गावागावात अशा शाखेचे उद्घाटन करण्यात येणार आहे. आतापर्यंत 4 शाखांचे उद्घाटन झाले असून या 5व्या शाखेचे उद्घाटन मांगूर येथे करण्यात आले असल्याची त्यांनी यावेळी माहिती दिली. या कार्यक्रमास महिला आघाडी अध्यक्षा मालन वाघे, श्रीकांत हेगडे, जीवन नेरले, अनिल बोधे, महंतेश गावडे, सागर हेगडे, तुकाराम चौगले, पांडुरंग माटके, अब्बास शेख यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. तर साई उद्योग समूहाचे शिल्पकार प्रदीपराव जाधव, ग्रामपंचायत अध्यक्ष पिंटू पाटील, छत्रपती शिवाजी तरुण मंडळाचे अध्यक्ष रमेश जाधव यांनीही या कार्यक्रमाला शुभेच्छा भेट दिली. महानकर न्यूज साठी मांगूरहून तानाजी बिरनाळे. त्या टायमाला कलाकार संघटनेच्या लोकांनी मला बोलवलं आणि तिथे मला सांगितलं की कलाकार संघटना ही कर्नाटकमध्ये ओपन करा म्हणून सांगितलं तिने. मग मला तिने तिथं पदाधिकारी केलं. मग तिकडून आल्यानंतर का नाही निफाणी भागामध्ये मी पण विषय घेतला की सामाजिक आणि राजकीय संघटनामध्ये भरपूर भाग घेतला. आता म्हटलं कलाकारांच्यासाठी काहीतरी करावं, त्यासाठी मी हा विषय घेतला आणि म्हटलं कलाकार संघटना गावोगावात आमच्या रुजावी आणि कलाकारांच्यासाठी अनुदान मानधन मिळवून द्यावं ही आम्ही अपेक्षा बाळगली. आणि